माहिती पत्रिका कार्यक्रमात आपण माहितीचा जो कार्यक्रम आहे प्रामुख्याने ह्याची चर्चा करताना आपल्याला दिसेल की यात आपण माहितीपट डॉक्युमेंटरी माहितीपट म्हणजे काय तर प्रत्यक्ष घडलेल्या घटना असतात त्या नोंदवणारा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रकार म्हणजे माहितीपट आणि बातमीपत्र ही सत्य घटनांची माहिती देतात परंतु बातमीपत्रात एखादी घटना हाताळण्यासाठी मर्यादित वेळ हा असतो आणि बातमीचं संपादन हे अल्पावधीतच करावं लागतं त्या तुलनेत माहितीपट जे असतात हे अधिक लांबीचं असतं आणि त्याचं चित्रीकरण संपादन अधिक वेळ उपलब्ध असतं आणि उद्दिष्टानुसार माहितीपटाचे दोन प्रकार हे आपल्याला करता येतात एखादा वर्तमान सामाजिक प्रश्न हाताळणं आणि त्या प्रश्नांच्या विविध बाजू मांडणं त्याचे तोटे आणि त्रुटी समोर आणणे याविषयी जनतेत जागृती निर्माण करणं त्यासंबंधी प्रत्यक्ष कृती करण्यास त्यांना माहितीपट प्रभावी होण्याकरता मांडणी जी आहे कलात्मकता केली जाते अधिक व्यापक दृष्टिकोनातून बनवल्या जाणाऱ्या माहितीपटाचं उद्दिष्ट एखाद्या विषयाचं भौगोलिक आणि सांस्कृतिक हे सखोल विज्ञान करून प्रेक्षकांना देणं महत्वाचं असतं माहितीपट आहे त्याच्या निर्मितीची प्रक्रिया प्रामुख्याने काय आहे तर घटना घडत असताना घेतलेली जी दृश्य आहेत ही माहितीपटात अधिक प्रभावी ठरत असतात उदाहरणार्थ नर्मदा बचाव आंदोलनाविषयी माहितीपट बनवण्याचं 1998 ते 1999 साली ठरलेलं असतं आणि त्या माहितीपटाच्या निर्मात्याला दिग्दर्शनाला चित्रीकरणाच्या काळात घडलेल्या विविध घटनांचं प्रत्यक्ष चित्रण हे करता येत पुराच्या पाण्यात दोम खेडी गावात निर्ध्यान थांबवणं आंदोलन मेधा पाटकर यांची भाषणं इत्यादी विषयाचं चित्रण करणं शक्य होतं परंतु या घटना घडतील आणि त्याचं चित्रीकरण करावं लागतं आणि चित्रीकरणाच्या साह्याने त्या घटना घडू शकत नाही परंतु त्या घटनाबद्दलच आंदोलन अथवा अन्य अधिकारी व्यक्तींचं भाष्य मात्र निर्माता स्वतःच्या सोयीने हवेता वेळेस आणि हवेता पार्श्वभूमीवर प्रामुख्याने करत असतो एखाद्या संस्थेवर विशिष्ट संस्थेच्या इतिहासावर नाही तर कामकाजावर माहितीपट बनवणं आणि चित्रणाच्या विविध सामाजिक चळवळीतील माहितीपटाच्या तुलनेने अधिक सोपं असतं उदाहरणार्थ एखाद्या अनाथ आश्रमावर माहितीपट बनवताना आवश्यक ते प्रसंग निर्माता संस्थाचालक यांच्या परस्पर सोयीनं चित्रित केलं जातं आणि दिवाळी विशेष पूर्ण पद्धतीनं साजरी होत असेल तर दिवाळी नुकतीच होऊन सगळा खर्च परवडणार असेल तर दिवाळीतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मुलांकडून पुन्हा करून घेतले तरी चालू शकतात चित्रकारांचं योग्य नियोजन करणं त्यावेळी योग्य शक्य असतं उपलब्ध चित्रण वरील उल्लेख केलेल्या आंदोलनाचा प्रारंभच्या 5-6 वर्षापूर्वीचे दृश्य निर्मात्याने स्वतः घेतलेले असतात आणि ती जवळपास शक्य नसतात अशा वेळेस अन्य साधनांवर अवलंबून राहणं आणि त्या साधनांमध्ये अन्य व्यक्ती वाहिन्या यापूर्वी केलेल्या चित्रांचा चित्रफितीचा समावेश हा प्रामुख्याने असतो आणि हेल फिल्म डिव्हिजन सारख्या अनेक वृत्त चित्रपट माहिती मिळवणाऱ्या संस्थांच अशा वेळेस आपण घेऊ शकतो आणि आधुनिक काळात माहितीपटात अनेक दृश्यही वापरली जातात जुने नवे चित्रण हे त्या दर्जात मोठा फरक जाणवण्याची शक्यता असते आणि त्या फडण्याचं स्पष्टीकरण उपशीर्षकाद्वारे किंवा निवेदनातून हे द्यावं लागतं संबंधित व्यक्तींचं भाष्य असतं याच्यामध्ये छोट मोठ्या तुकड्यामध्ये विविध ठिकाणी ते वापरता येतो एखादी प्रसिद्ध व्यक्तीच्या माहितीपटात त्या व्यक्तीच्या एखाद्या कुटुंबाचं भाष्य त्या व्यक्तीच्या आयुष्यातील विविध कालखंडाबद्दल असू शकतं त्या विभागातून समर्पक जागी वापरणं हे अधिक चांगलं असतं प्रसंगाची पुनरावृत्ती ही पद्धत प्रचलित माहितीपटात जरी नाही तरी ड्रामा ह्या प्रकारात ती वापरली जाते उदाहरणार्थ भूतकाळात घडलेल्या प्रसंगाची माहितीवर उल्लेख केलेला क ख ग या माहिती तंत्राचा वापर करून प्रेक्षकांना देण्याऐवजी तो प्रसंग कलावंतांनी तसाच्या तसा प्रेक्षकांसमोर उभा करायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्या मूल विषया बरोबरच नेपथ्य वेशभूषा रंगभूषा भाषा यांचा वाव असतो माहितीपटातून संशोधन चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी प्राथमिक संशोधनात अनेक विषयाची
विविध अंग असतात आणि कोणत्या अंगावर लक्ष केंद्रित करावे हे ठरवलं जातं आणि त्यामुळे माहितीपटाची रूपरेषा आखणं हे करावं लागतं. माहितीपटाची रचना सर्वसाधारणपणे माहितीपटाची रचना एखाद्या मौन भाषणाप्रमाणे अथवा लेखाप्रमाणे असते, तर माहिती ही क्रियाजित्व उद्युक्त करते, त्यामागील प्रमुख उद्देश असतो आणि एखाद्या साहित्याची तर्कसंगत मांडणी करणं हे आवश्यक असतं. त्या मांडणीमुळे विषयाची घटकातील मुद्द्यातील परस्पर संबंध हा सहस्पष्ट होतो आणि त्यासाठी वध केलेल्या काळजीपूर्वक हे आखलं. माहितीपटाचं निवेदन कसं स्वरूपात असतं, तर निवेदन जे असतं त्याची भूमिका ही कितपत महत्वाची असते. माहितीपटात मोठ्या प्रमाणात दृश्य असतात, भाष्य असतात आणि हे एकमेकांना माहितीपटात नाट्य मैदान निर्माण करायला वाढायला मदत होतं आणि निर्मात्यांच्या मनातील रूपरेषा संकलित चित्रपटीच्या रूपाने प्रत्यक्षात उतरली. निवेदन जे असतं हे लग्नाचं काम करत असतं आणि कोणत्या दृश्यांना पूरक नियोजनाची गरज असते हे आपण बनवून आलेलं आहे. त्याचबरोबर मुलाखत आणि चर्चा, की आधीच्या घटकात आपण बातमीपत्र हा प्रकार पत्रकारितेच्या दूरचित्रवाणी पत्रकारिताचा गाभा आहे आणि ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा अन्वर्थ लागण्याची गरज असते. अशा कार्यक्रमातील एक महत्वाचा प्रकार म्हणजे संवादात्मक कार्यक्रम. याच्यामध्ये संवादाला मुलाखत, चर्चा, जनमत, चाचपणी, विश्लेषण असे विविध अंग असतात आणि प्रश्न विचारणारा, मुलाखतकार या प्रश्न देणारा अनेक तज्ञ असतात. मुलाखत घेण्याचे, संवाद घडवून आणण्याचे काम हे पत्रकाराचे असते. त्यात साहित्य, चित्रपट, वैदक या क्षेत्रात अनुभवी आणि अन्य तज्ञाची चर्चा असते. मुलाखत या शब्दापासून आपल्याला दोन व्यक्तीतील जो संवाद आहे तो इथे अपेक्षित असतो आणि हा संवाद जो प्रश्नोत्तर स्वरूपातील असतो. मुलाखतकार म्हणजे प्रश्नकर्ता. यामध्ये प्रामुख्याने तज्ञ व्यक्तीला, मुलाखतदात्याला प्रश्न विचारून संबंधित विषयाची माहिती देतो आणि या कार्यक्रम प्रकारात एक प्रश्नकर्ता, एक उत्तरदाता असे दोन प्रामुख्याने उत्तरदाते असतात. काही मुलाखती ह्या पूर्वनियोजित असतात, सविस्तर असतात, तर काही संक्षिप्त आयत्या वेळी घेतलेल्या असतात. माहिती घेण्यासाठी घेतलेली प्रामुख्याने जी आहे ते आपण पाहणार की त्याच्यामध्ये जे तज्ञ आहेत त्यांच्यामध्ये विषय संबंधी अधिक माहिती मिळण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केलेलं असतं आणि त्या तज्ञाला दूरचित्रवाणी केंद्रावर बोलून घेऊन त्याची मुलाखत ही प्रामुख्याने घेतली जाते. प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती असतात किंवा कामगिरीची दखल घेण्यासाठी घेतलेली एखादी मुलाखत असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यक्तीची कार्याची दखल घेण्यासाठी मुलाखतीचं आयोजन केलं जातं. अपंग व्यक्तीनं हिमाच्या शिकर्षित केलं असं थोडक्यात बातमी दिली तर ती जातेच, पण पुरेसा वेळ उपलब्ध असेल तर त्या व्यक्तीची सविस्तर मुलाखत देखील आवर्जून घेतली जाते. सामान्यतः असामान्य कामगिरीवर प्रकाश जोड टाकणे हे मुलाखतीचं उद्दिष्ट आहे आणि मुलाखत कलाकाराऐवजी मुख्याद्याला नित्याच्या परिश्रमात चित्रित केलेलं असतं. प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती की विविध कारणासाठी प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखती या घेतल्या जातात, परंतु हा कार्यक्रम घेत असताना, मुलाखत घेत असताना ताजा संदर्भ देणं ही अत्यंत आवश्यक असतं. उदाहरणार्थ चित्रपट निर्माते B.R. चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, तर भारताच्या भेटीवर आलेली कलावंत, पाहुणे, क्रीडा स्पर्धक हे नुकतेच सत्ता मुख्यमंत्री यांच्या मुलाखती देखील या प्रकारात मोडतात. त्याच्यामध्ये स्टार न्यूज या वाहिनीवर एका रात्रीच्या बातम्यांचा उल्लेख केल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तीची माहितीमध्ये जाणून घ्यायला मदत मिळते. त्याचबरोबर दूरचित्रवाणी जी आहे ती 25-20 वर्षापासून गाजलेलं फुल खिलते हे गुलशन या कार्यक्रमात चित्रकलावंत असतील, दिग्दर्शक असतील, संगीतकार असतील यांच्या मुलाखती याच्यामध्ये घेतल्या जातात. आणि एक मालिका होती की कलावंतांच्या जीवनाचा किंवा कारकिर्दीचा आढावा ह्याचा उद्देश आहे. प्रतिमा की आणि प्रतिमा या कार्यक्रमाच्या ह्यात घेतल्या जातात. प्रत्यक्ष दर्शी मुलाखत, आय विटनेस इंटरव्ह्यू आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये एखादी घटना प्रत्यक्ष पाहणारा किंवा घडामोडीत सहभाग असलेल्या व्यक्तीची घेतलेली मुलाखत ही मुलाखत आधी नियोजित करता येत नाही, तसेच मुलाखतदाते निश्चित करता येत नाही आणि मुलाखतदात्याला आपली मुलाखत द्यावी लागणार आहे याची कल्पना असत नाही. अशा व्यक्तीकडून नेमकी माहिती मिळवण्याचे कसं हे मुख्यतः मुलाखत काराकडे असणे आवश्यक असतं. धावती मुलाखत की अनेकदा महत्वाच्या व्यक्ती ज्या ठिकाणी येणार असतील तिथे दूरचित्रवाणीचे वार्ताहर, छायाचित्रकार चित्रण करण्यासाठी सज्ज असतात आणि व्यक्ती येत असतानाच वार्ताहर एक दोन प्रश्न विचारतात.
आणि त्या व्यक्तीची थोडक्यात मुलाखत देत असतात. अशा प्रकारच्या मुलाखती त्या प्रामुख्याने वकील न्यायालयातून बाहेर येणे किंवा खोलीकडे गाडीकडे जाताना त्या विचारसरणीतून प्रत्यक्ष दूरचित्रवाणीचे वार्ताहर असतात. जन्मत चाचणी पण की एखाद्या महत्वाच्या घटनेविषयी सामान्य माणसाची मतं जाणून घेण्यासाठी पेट्रोलच्या किमतीत अचानक लिटरमध्ये 5 रुपयांनी वाढ झाली तर सामान्य माणसांच्या जाणून घेण्यासाठी वार्ताहर किंवा छायाचित्रकार शहरात विविध ठिकाणी हिंडून पेट्रोल आणि दरवाढीसाठी काय प्रतिक्रिया आहे नेमका एक प्रश्न विचारत असतात आणि एक दोन वाक्य दाखवून जनमताचा कौल हा प्रामुख्याने स्पष्ट करत असतात. त्याऐवजी पेट्रोलचा भाव वाढल्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार किंवा भाव वाढीसाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे ही मतं स्वतःची मतं इथे आपण सांगू शकतो की मुलाखतीचे तंत्र जे आहे ते प्रामुख्याने आपण जेव्हा वापरत असतो त्यासाठी विशिष्ट असं नियोजन केलं पाहिजे आणि त्या नियोजन शैलीमध्ये वर्तमानपत्रातील पत्रकारांनी अनेकदा दूरचित्रवाणी जी असते विशेष तज्ञ किंवा विशेष पाहुण्यांची मुलाखत ही घ्यावी लागते आणि त्यामुळे मुलाखतीचे तंत्र हे पत्रकाराला आवश्यक असणं हे गरजेचं असतं. मुलाखतीची पूर्वतयारी ही मुलाखत पूर्वनियोजित असेल तर ती घेण्यासाठी मुलाखतकाराला बरीच पूर्वतयारी करावी लागते. लक्ष गट कालावधी उद्दिष्ट याची माहिती करून घेणे आणि एकदा मुलाखतीचा निर्माता मुलाखतदार या दोन व्यक्तीच्या वेगळ्या व्यक्ती असतात. निर्माता जो आहे हा दिग्दर्शकाच्या मनातील कल्पना उतरण्याचं जे काम आहे ते मुलाखत ह्याच्यावर सोपवलेलं असतं. एखाद्या प्रसिद्ध लेखकाची मुलाखत जेव्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी घ्यायची असते तेव्हा पाठ्यपुस्तकामध्ये नेमलेलं कलाकृती आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारावे लागतात आणि मग त्या लेखकाची मुलाखत ही कार्यक्रम प्रक्षेपित आपला होणार असेल तर स्त्री म्हणून तिला अनुभवावर कदाचित भर देता येईल आणि मराठी साहित्यातील जे स्थान आहे किंवा साहित्य निर्मिती प्रक्रिया आहे त्याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करता येते. प्रामुख्याने आपण दुसरा विचार करणार आहे की मुलाखतदात्याची विषयाची संपूर्ण माहिती मिळवणे. ही मुलाखतीच्या विषयाची किंवा मुलाखत एक व्यक्ती विषय असो किंवा संस्था संघटना प्रश्न या संबंधी असो तर मुलाखतकाराला ती असली पाहिजे आणि वरील परिचयात उल्लेख केल्यानंतर लेखिकाचं उदाहरण घ्यायचं झाल्यास मुलाखतीला सुरुवात केल्यानंतर लेखिकाला आपण आतापर्यंत किती पुस्तकं लिहिली किंवा त्याच्यापैकी किती कथा आहेत कादंबऱ्या आहेत कोणत्या पुस्तकांना अनेक आवृत्त्या दिलेल्या आहेत कोणते पुरस्कार मिळालेले आहेत या संबंधी आपल्याला प्रश्न हे निर्माण करावे लागतात आणि त्या विषयासंबंधी उपस्थित असलेलं साहित्य वाचणं शक्य असेल तर प्रसार करत मुलाखती असणं हे मुलाखत खात्याची आधी चर्चा करून घेणं समजून घ्यावं लागतं. तंत्राची माहिती करून घेणं की दूरचित्रवाणी मुलाखत घेणाऱ्या दूरचित्रवाणीच्या तंत्राची माहिती असणं आवश्यक असतं. प्रकाश व्यवस्था ध्वनी मुद्रण भरती लावलेले ध्वनी प्रक्षेपण कॅमेऱ्याचे कार्य हे त्याला किमान झुजवी असणं आवश्यक असतं. मुलाखत घेणं मुलाखत हा कार्यक्रम अन्य कार्यक्रमाच्या भिन्न असतो कारण त्या कार्यक्रमाची तपशीलवार संहिता लिहिणं शक्य नसतं आणि मुलाखतीचा तालीम सादर करून शक्य नसतं. त्यामुळे जिवंत आणि प्रवाही माहिती रसाळ मुलाखत घेण्यासाठी मुलाखतकर्त्याने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मुलाखतीचा प्रारंभ की मुलाखतीला प्रारंभ कसा करायचा हे आधी ठरवून ठेवलं पाहिजे कारण की मुलाखतीची सुरुवात करत असताना लिखित संहिता वाचून दाखवणं हे योग्य नसतं आणि त्यामुळे एखाद्या ज्वलंत प्रश्नाविषयी चर्चा करणार असेल तर त्याच्याकडे जी घडामोडी आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. मुलाखतीच्या आरंभी मुलाखतकर्त्याची भूमिका ही समर्थक आणि ओळख करून घेणं हे आवश्यक असतं. त्याचं निवेदन त्याची चर्चा करणं आवश्यक असतं. प्रश्नांचा मुलाखतदात्याला कोणते प्रश्न विचारायचे हे ठरवण्याऐवजी कोणत्या मुद्द्याविषयी प्रश्न विचारणे आवश्यक आहे हे टिपण मुलाखतीने तयार करायचं असतं. कृत्रिम करण्याचा धोका तर असतो परंतु प्रेक्षकांचा गोंधळ होण्याची शक्यता ही जास्त असते. प्रश्नाची शब्दरचना किंवा वाक्यरचना ही मुलाखतकर्त्यानं आधी आपल्या मनाप्रमाणे प्रश्न लिहून काढले तर मुलाखतदात्याची भाषा किंवा शैली शब्द शैली ही जाणीवपूर्वक आपले कबड पडू शकते आणि त्याचबरोबर आपल्या प्रश्नाला आजच्या या बदलत्या समाजाकडे जागरूकपणे मला असं वाटतं की साध्या भाषेत उत्तर दिलं तर प्रश्न उत्तर अशा भिन्न भाषेत झाली तर आपल्याला तो अंदाज येता येईल. मुलाखत दात्याचा प्रतिसाद की मुलाखत जितक्या मोकळ्या आणि अनौपचारिक वातावरणात स्वरूपात होईल तितकी ती अधिक रंगत असते. त्वरित प्रतिसाद देतो की तशा दूरचित्रवाणीच्या मुलाखतीला आवश्यक असते. क्वचित प्रसंगी एखादा पाहुण्याला आपण बोलवलो त्याचा तपशील आठवत नाही किंवा मुलाखतीचा प्रश्न विचारतो त्यामुळे त्वरित आवश्यक असणारी माहिती पुरवली आणि आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण पूर्णतः सहभागी करून आपल्याला घेता आलं पाहिजे. प्रश्न
म्हणजे स्वरूप कसं असलं पाहिजे, त्या पाहुण्याचं नाव उद्दा सांगून चूक होण्याची अशक्य नाही, पण विषयासंबंधी समोर सगळी माहिती असू कसल्याची खात्री ही मुलाखत कर्त्याने घेतली पाहिजे. अन्यथा नाशिकमध्ये कृषी आयुक्त काम करताना असा प्रश्न विचारल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मी कधीच कृषी आयुक्त म्हणून काम केलेलं नाही असे उत्तर दिले तर मुलाखत कर्त्याची विश्वासार्हता त्याविषयी आदर एका क्षणात नाही सहा प्रश्नातच अप्रत्यक्षरित्या उत्तर सुचवू नये किंवा थेट पाहुण्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार उत्तर देऊ असंही करू नये. हो किंवा नाही या शब्दाचं उत्तर येईल हे प्रश्न टाळावेत. सरकारला नवे शिक्षण विषयक धोरण पसंत आहे का, हो किंवा नाही हे मुलाखतीला गप्प बसेल. आणि अशा घटनेची पाहुण्यांचा संबंध हा नाही त्या घटनेविषयी माहिती शक्यतो विचारू नये. नंतर चर्चा मुलाखत आणि मुलाखत देणारा आणि मुलाखत घेणारा यांचा संबंध प्रामुख्याने आपण पाहिला तर आणि प्रश्नांची यादी ज्याप्रमाणे पाहुण्यांना दाखवून त्याचप्रमाणे त्यांनी काय बोलावे हे त्याला सुचवणार. प्रश्नांची किंवा अपेक्षित पूर्वकल्पना दिल्याने मुलाखतीला सहजपणाला बाधा येते. एखाद्या वादग्रस्त मुद्द्याविषयी किंवा खासगी जीवनाविषयी प्रश्न विचारले असतील तर कल्पना देऊन त्याची परवानगी घेतलेली चांगली, अन्यथा प्रश्नामुळे नाराज होऊन मुलाखतीला उत्तर देण्याची शक्यता असते. आणि मुलाखतदार किंवा मुलाखतदाता यांच्याविषयी समान पातळीवर संवाद साधायला हवा. त्याचबरोबर स्वतःचं ज्ञान किंवा वर्तृत्व कौशल्य हजर जबाबदारी इत्यादी दाखवण्याचा फंदात मुलाखत पडला तर ती मुलाखत यशस्वी होत नाही आणि पाहुण्याला बोलते कसे करता येईल हे त्याच्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. अच्छा ज्या मुद्द्याला किंवा प्रश्नाला अनेक बाजू असतात त्या संबंधी चर्चा घडवून आणली जाते आणि चर्चेच्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारा एक किंवा चर्चा करणारे तीन किंवा चार तज्ञ सहभागी असतात आणि चर्चात्मक कार्यक्रमाचा कालावधी किमान 20 किंवा 30 मिनिटाचा असतो आणि त्या प्रश्नाच्या समुपाय चर्चा आपल्याला करायची असते. चर्चेमध्ये तज्ञांचे पॅनल निवडताना साधारणतः सामान्य मुद्द्यावरील तज्ञ निवडण्याची काळजी घ्यावी. भारत आणि आघाडी सरकार या विषयीच्या चर्चेवर पत्रकार यांना बोलवावे लागेल. रचना प्रकार जे आहे त्याचा कार्यक्रम प्रवाहात केले जाणारे प्रामुख्याने जाहिरात हा आहे. आज आपण स्पर्धात्मक युगात जगतो आहे. आज जर जनसंपर्क माध्यमांचा पगडा जनसामान्यावर वाढत्या प्रमाणावर पडत असतो या स्पर्धात्मक युगात जाहिरात जी आहे या आपल्याला पदोपदी भेटणारी सोपती नसते. त्याचबरोबर अधिकाधिक पर्याचयाचा होत असतो. सर्व जाहिराती कशा प्रकारे तोंडपाठ असतात. लक्ष्य किंवा लिडरची सुंदर जाहिरात रंगवत असेल तर नकळत तुमचा लक्ष किंवा लिडरकडे जातो. तुमच्या जीवनावर हिमत गाजवणारी जाहिरात 65 कला आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल ते जाहिरातीशिवाय पर्याय नाही हे चाणाक्ष बरोबर घेतलं पाहिजे. मुद्रा लिटांस ही जाहिरात विकास होऊ लागलेली आहे. जाहिरातीमधील मानसशास्त्र काय सांगतं की जाहिरात तयार करताना प्रक्रियेचं अनेक मानसशास्त्र हे गुंतलेलं असतं. एका बाजूने आपण निर्मात्यांचं असतं, निर्मात्याला त्यांनी दिलेल्या जास्तीत जास्त चांगली जाहिरात ही करून हवी असते. ग्राहकांना खरेदीसाठी जास्तीत जास्त उपयुक्त करणारी जाहिरात त्याच्यामध्ये जाहिरात असते. अनेक उपयोगिता त्याला तयार करावे लागतात आणि आपण दिलेल्या किमती स्वतःचा अधिक फायदा आपल्याला घडून काढायचा असतो आणि मानसशास्त्र लक्षात घ्यावं लागतं. जाहिरात लेखनासाठी आवश्यक असणारी पूर्व तयारी. जाहिरात लेखन करण्यासाठी काही अभ्यासाची आवश्यकता असते. वर्तमानाचे प्रश्न भिन्न काही आडाखे घेऊन प्रामुख्याने गुणधर्म किंमत वैशिष्ट्य सर्वे करतात आणि जाहिरात करणाऱ्या ग्राहकाचं मानसशास्त्र चांगला अवगत असावं. त्याविषयी वस्तूच्या किमती जास्तीत जास्त फायदा घेण्याची ग्राहकाची अपेक्षा असते. जाहिरात तयार करणारा प्रतिमा हा भविष्यात असावा. आपल्या प्रतिमेने त्या वस्तूची उत्तम जाहिरात करायची असते. वृत्तपत्राचं भान घटनांचं निरीक्षण त्याची सवय आणि यासाठी लेखनाची कला ही आवश्यक असते. जाहिरातीमधील घटक आणि त्याचे चित्रवाहिनीचे घटक प्रामुख्याने खालील सांगता येतात. ती मॉडेल आणि त्याची निवड, फोटोग्राफी कौशल्य वापर, सादरीकरण आणि औचित्यपूर्ण मांडणी, विषयाची वैचित्र्यपूर्ण आणि परिकरण मांडणी, योग्य ध्वनी आणि संगीताची योजना, गटाचे भान, विक्री वस्तूचे प्रभावी दर्शन, आकर्षक मॉडेलचा वापर. एखादी व्यक्ती तुम्हाला अश्वतक भाषा वस्तू वापरण्यात अतिशय चांगली याची माहिती देते. उदाहरणार्थ सपनाच्या जाहिरातीत चित्रकारांचा उपयोग सहप्रास केला जातो. आकर्षक फोटोग्राफी
ज्यामध्ये चहाच्या कंपन्यांना पर्यटन खात्याच्या सहाय्याला भेटी द्यायचा संदेश देणारा जाहिरात असतात. आकर्षक संदेशाचा वापर केला जातो. निर्मा या संघाची पावडरची जाहिरात माझरी या साड्यांच्या दुकानाच्या आकर्षक संगीतामुळे लक्षात राहतात. कोकोनट क्रंचेस अनुडाच्या जाहिराती आकर्षक रंगसंगती. विमल आणि गार्डन कपड्यांच्या जाहिराती. नवतेचा वापर. आकर्षक विक्स आणि काल निर्णय दिवसाच्या जाहिराती. सातत्य पुन्हा पुन्हा ती जाहिरात. ग्राहकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या जाहिराती. कोलगेट टूथपेस्ट खूप वर्षापासून दाखवणारी जाहिरात. अनलिमिटेड जाहिराती उदाहरणार्थ राष्ट्रीय कदमाची आणि एकदा विजय रागोरांची जाहिरात. इलेक्ट्रॉनिकच्या गुप्तांचा वापर. जाहिरातींचे साहित्य लेखन. साबण जो आहे त्या साबणाचा जर आपण पर्याय प्रामुख्याने पाहिला तर चांगल्या कंपनीचा तरतरी देणारा कमी झिजणारा भरपूर फेस सौंदर्यवतीचा मॉडेल वापर जो आहे हा सोयीचा आहे का. ते साबण आरोग्यदायी आहे का. सुगंधित आहे का. ताजपणा आहे का. परवडेल असा आहे का. त्वचा लाभदायी करणारे आहे का. आकर्षणनिष्ठ आहे का. कृपाशील आहे का. संपूर्ण आराखडा विशेष सांगतात की भरपूर फेस सुगंध वास पूर्ण स्वस्त वापरायला मस्त सर्वांना वापरायला. जाहिरातीचा विषय स्टोरी बोर्ड. स्थानासाठी वापर येणाऱ्या साबणाची जाहिरात. वेळ जे आहे ती प्रातकाळ आहे. स्थळ जे आहे ते घर आहे. व्यक्ती तीन मध्यमवर्ग कुटुंबातील एक 6-7 वर्षाची मुलगी. स्टोरी बोर्ड या चित्रपट ढवळ मळाने असं बनवता येईल. एक मध्यवर्ग महिला जी आहे. युवती लहान मुली समोर घालत आहे. भरपूर पैशाचा संदेश. लहान मुली सांगत आहे आईला देत आहे. दोघीजण म्हणून ग्राहकांना उद्देशून म्हणतात. आणि एक मध्यवर्गीय महिला आपण दाखवत असल्याचं आपल्याला दिसते. दुसरी मध्यम ग्राहकांना दुसऱ्या दिवशी तीन महिला आणि पुरुष आपण सांगितलं. नंतर आपण पाहणार आहे नाटकासाठी आवश्यक असणारे घटक कोणते असतात. की नाटक लिहिताना काही घटकांचा आवश्यक आपल्याला वापर करावा लागतो आणि अगोदराची कल्पना घ्यावी लागते. कथानक की नाटकाचा विषय हा सामाजिक असतो कौटुंबिक असतो. नाटकाला कथानकाची आवश्यकता असते आणि कथानकातील संघर्षाची नाटकी असते. नाटक हे माणसाचे आणि माणसाच्या जगण्याचा तो एक सत्यभास असतो. माणसाच्या जीवनात संघर्ष असतो. त्यामुळे प्रतिबंब नाटकात फरक पडतो आणि कथानकाचा मांडला प्रसंग आकर्षक रीतीने नाटकाची संहिता लेखक नाटकातील प्रसन्न घटना प्रेरित असतात. व्यक्तिरेखा की कथानक रंगीत करण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी नाटकातील व्यक्तिरेखा हे महत्वाचं काम बजावतात आणि व्यक्तिरेखाविरहित नाटकाची मांडणी ही असू शकत नाही. नाटक हे माणसाचे त्याच्या स्वभाव धर्माचे असते चालिदितीचे असते माणसाच्या अंतर्मनात उसळणाऱ्या भावनांचे असते. संवाद जे असतात हे नाटकाचे प्रमुख अंग असतं आणि आपल्याला विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रमुख हे प्रामुख्याने नाटक करत असतं आणि दोन पात्रांमधील संवाद व नाटक हे प्रेक्षकांचे असतं. नाटकांचे जे कार्यक्रम असतात त्याची संहिता लेखन कशी असते की दूरचित्रणासाठी नाटक लिहिताना आपण दूरचित्रण ह्या माध्यमाचं लेखन करत असतो हे स्पष्ट आहे. परंतु दूरचित्रण नाटक लिहिताना स्टोरी बोर्ड तयार करावा लागतो. त्या नाटकाचं स्थळ पात्र पात्राविषयी बारीक बारीक माहिती वेशभूषा नेपथ्य नाटकाचे प्रकार जे आहेत ते प्रामुख्याने कसे आहेत की अंबाबाई कोटी आशिराम गोस्वाल नाटक सादर होतात. जयगाव आपल्या अंगाने दिलेला जुना रचना प्रकार आहे नाटक आणि मालिका जी आहे हा नवीन प्रकार आहे.
नाटकाला आकृतिबंध हे जास्त वेळ लांबवतात. मालिकेचा जन्म होतो आणि मालिकेचा प्रत्येक भाग खरे स्वतंत्र नाटकासारखा असतो. या बैठकीत एकच ठराविक वेळात समग्र अनुभव मांडायचा असतो आणि प्रेक्षक एकाच बैठकीत समग्र कलाकृतीचा आस्वाद घेत असतात. दिलेल्या वेळातच वर्ण अनुभवायचं आकलन असतं. मालिकेच्या मनाने खर्च कमी असतो आणि मालिकेच्या निर्मितीवर खूप खर्च होत असतो, कलाकारांवर खर्च होत असतो. काळात नाटक त्यामुळे प्रसिद्ध क्षेत्रात वाव मिळतो. पर दिवस मालिका सारखा संकलक आणि लेखकांनी प्रसिद्धी मिळते. कथानक फार गुंतागुंतीचा नसतो, त्यांचा आवाका आणि मोठा नसतो. कथानक आणि आवाका मोठा असतो आणि प्रमावर असतो. मालिकेच्या मानाने व्यक्तिरेखा कमी असतात, अनेकविध व्यक्तिरेखा असू शकतात. कमी ऑफर म्हणजे का की प्रथम प्रकाश आकाशवाहिनीवर दशकात पाश्चिमात्य देशाच्या उत्तराखंड प्रायोजित केलेला आहे. सोपा महाराज यांचं नाव पडलं आणि आठवड्यातून एक दोन वेळा पाचवले जातात. तर मालिका आठवड्यातून फक्त पाच किंवा घटनांचे सूट हा वेगळा आहे आणि साधारणतः एका मालिकेचा 13 भाग असतात. स्टोरी बोर्ड तयार करताना आधी खालील नोंदी नमूद करणं आवश्यक आहे. कॅमेरा दृश्यमान संहिता ध्वनी त्याच्यामध्ये महिलांसाठी कार्यक्रम नाटकाचे घटक त्यांची माहिती थोडक्यात घेऊ की दूरचित्र महिलांसाठी विविध कार्यक्रम हे प्रामुख्याने सादर करत असतात. त्याच्यामध्ये विशेष असे अंतर्भाव असतात. स्त्रीला सुशिक्षित करण्याचे कार्यक्रम मोठे योगदान असते. दैनंदिन हाताळणं खाद्यपदार्थाची माहिती देणे, पाककलेच्या संबंधित प्रात्यक्षिक दाखवणं, कौटुंबिक समस्या सामाजिक समस्यांचा वापर करणं, महिला वर्ग लक्षपट करणं, कामगारांसाठी वेगळे असे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये उलटापालटात नवीन कारखाने टाटा बिल्डांसारखे योग्य उपती आहे. त्या व्यवस्थेमध्ये कामगार केंद्रबिंदू असतो, कारखान्यांचा कणा असतो आणि अशा मोठ्या लक्षवेधी कार्यक्रम दूरचित्रमाने सादर होत असतात. आणि या कार्यक्रमात कामगारांच्या दैनंदिन कामगारांचे सर्व विषय हाताळले जातात. कुटुंब कल्याणासाठी योजना असतात. लहान मुलांसाठी कार्यक्रम असतो की लहान मुलांच्या मनात भर पडावी, त्याचबरोबर त्यांचं मनोरंजन व्हावं, त्या आजूबाजूला घटनांची माहिती व्हावी, जगाची माहिती व्हावी. अशा दूरचित्रावर सादर केले जातात. मुलांचं कुतूहल ज्ञान लालचा ग्रहण शक्ती चौकशी प्रामुख्याने गेले असतात. आणि त्या मुलांच्या वयोगटानुसार कार्यक्रमाची आखणी किंवा ही प्रामुख्याने केलेली असते. नमुना लेखन जर आपण पाहिलं तर कार्टून्स, नृत्य, अॅनिमेशन याद्वारे मुलांबरोबर मांडलेला विषय हा आकर्षित करत असतो. आवडती कारण या रचना प्रकारच्या आपल्याकडे फार हे असतात. त्याचबरोबर काळ पावसाचे याच्यामध्ये आठपाट नगराचं चित्र आहे. आठपाट नगर तिथली माणसं कष्टाळू आणि खूप धान्य पिकवायची प्रेमाने आहे आणि आनंदी आल्हाददायक स्वर आहे. अशा प्रकारे एक एक दृष्टीला सुरुवात होते आणि जो आहे
नंतर आपण पाहणार आहे की घटक पुस्तक दुसरं निबंध त्याच्यामध्ये प्रामुख्याने घटक एक निबंध आहे की शालेय जीवन सुरू होत असताना तुम्ही अनेक वेळा निबंध हा लिहिलेला असतो. निबंध जो आहे वाढता प्रकार आहे त्याची जाणीव आपल्याला असते. महात्मा गांधी किंवा माझा आवडता नेता जवाहरलाल नेहरू यांनी पावसातील दिवस मी सहन केलेली सहन या विषयावर असलं तरी लेखन तुम्ही केले होते का? निबंध असे नाव तुम्ही दिलेले असेल तर निबंध हा गद्य लेखनाचा प्रकार आहे, पद्य किंवा काव्य आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला जाणवली पाहिजे की निबंध म्हणजे कविता नाही, निबंध म्हणजे कथा, कादंबरी किंवा नाटक नाही, निबंध म्हणजे निबंध. निबंध म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, नाटके नसून एखाद्या विषयाविषयी आपल्याला जी माहिती आहे ती सांगणं म्हणजे निबंध. शाळेमध्ये संबंधीची माहिती, गावासंबंधी थोर नेत्यासंबंधी माहिती, पावसातील दिवसासंबंधी माहिती, ज्याचे जे तुम्हाला ज्ञान आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात व्यवस्थित मांडू शकता. लेखन म्हणजे निबंध. थोर नेता महात्मा गांधीचे निबंध जेव्हा आपण लिहिला होता तेव्हा मला माहिती माहिती तुम्हाला स्फूर का वाटतं हे स्पष्ट करतो. थोर नेता आणि त्याची असणारी माहिती ही प्रामुख्याने आपण शब्दात मांडू शकतो. तथापि विषय जरी असला तरी वेगळी अंग असतात आणि थोर नेता महात्मा गांधीजी यांनी त्या विषयाला गांधीजी थोरपण सांगणारे वेगवेगळे मुद्देही असू शकतात. आणि कोणास अमुक गोष्ट थोर वाटत असला तरी आपल्याला त्या गोष्टीची गोष्ट त्याच्या बाबतीत थोर वाटते. दैनंदिन जीवनाचा भाग आहे ही प्रसार माध्यम आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनलेले आहे. व्यक्तिगत असो वा सामाजिक दोन्ही प्रकारात दिवस हे वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरचित्रण या माध्यमांच्या सहवासात सुरू असतो. या दिवसांचा शेवट हा माध्यमांचा निरोप असतो. ही वस्तू ही अपर्याय बनली आहे आणि जीवनाच्या अन्नापासून निवारा आणि जीवन उपयोगी वस्तूंच्या यादीत प्रसार माध्यमांचा समावेश करावा. दोनशे वृत्तपत्र आणि वृत्तपत्र माहिती त्याच्यात पहिली क्रांती केली. जिथपर्यंत माणसाचा आवाज पोहोचू शकतो तिथपर्यंत मनातील संदेश हा पोहोचवता येतो. आकाशवाणी जेव्हा माणसाचं समाधान झालं असं नाही तर त्या घटनेविषयी आपल्याला माहिती असेल तर प्रत्यक्ष पाहण्याची सोय दूरदर्शन टेलिव्हिजन प्रसार यांनी इतिहासात कल्पना ही वेगवान अशी मांडलेली आहे आणि त्या खेड्यात दिसू शकतो. किंबहुना प्रादेशिक मर्यादा या क्रांतीचा प्रसार हा त्याला पडू शकतो. प्रबळ इच्छा या आकाशवर त्यांचे नियोजक फार मोठा आहे. संपादकाचं सामर्थ्य काय असतं किंवा त्याच्या मर्यादा काय असतात तो टॉपिक आपण बघूया. की आजचा संपादक जो आहे याला सामाजिक जीवनाच्या रंगभूमीवर मुख्य नट म्हणून भूमिका पार पाडता येणार आहे. वृत्तपत्राचं आर्थिक क्षेत्र, त्याचे व्याप, समस्या अशा विशिष्ट प्रचंड प्रमाणावर वाढले आहेत आणि त्या सर्वांचं आकलन आणि सोडवण्याचं कौशल्य हे एका शक्तीजवळ असण्याची फार जास्त शक्यता असते. संपादकांना लिहावं तसं संपादकीय निष्ठा सामाजिक समस्यांची एक रूप असतात. सामाजिक प्रबोधन करण्याची भूमिका इतर कोणत्याही स्थितीला वृत्तपत्राला सोडता नाकारता नाही. केवळ 50% पेक्षा अधिक लोक हे निरक्षर असतात, पसरलेले असतात. वृत्तपत्रांची प्रवृत्ती किंवा विवृत्ती समाज प्रबोधनाची दृष्टी ही समाज प्रगतीची इच्छा असेल तर त्या देशमान समस्या पत्रकाराला कठीण अस्पृश्य निवारण, ग्राम्य सुधारणा आणि उत्पादन हे प्रामुख्याने केवळ भावनात्मक भूमिकाच ठेवून चालणार नाही तर पक्षीय राजकारणापासून वृत्तपत्राला अलिप्त राहता येत नाही. राजकीय नेतृत्वाकडे असत आणि लोकशाही विचारतंत्र असल्यामुळे त्याच जनसत्ता वृत्ती परामर्श घ्यावा. वृत्तपत्राचं प्रभावी साधन आहे तर हो आहे तर का? तर लोकमत जागृत करणं, संघटित करणं, कार्यक्रम करणं हे वृत्तपत्र करू शकतात. लोकहितवाद्यांनी वृत्तपत्रांना बृहत्तर जीवा असं म्हटलेलं आहे आणि प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात पहिली क्रांती वृत्तपत्र हे अत्यंत समर्पक वर्णन आहे असं म्हणण्याचा आशय असो. एखाद्या जिनिमेना फार तर 1500 लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. एकाच वेळी एका साधनाच्या सहाय्याने लाखो लोकांशी संपर्क करण्याचं सामर्थ्य आहे, संधी ही त्याला असते.
राजकीय साध्य हे त्याला असतं. आरंभ वृत्तपत्रातून पुरुषांनी सार्वजनिक ह्याला वृत्तपत्रात अलीकडे फार मोठ्या लोकप्रियतेचा ठळकपणे विचार करावा लागला आहे की एक बातम्या माहिती यावर सडक चाललेल्या आहेत की जाहिरातीचा दोन किंवा आक्रमणाला सहज वाव मिळतो. जाहिरातीचा वाढता प्रभाव की जाहिरातीचा वाढता प्रभाव औटीकरणांच्या वाढीचं लक्षण आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. मिश्रावर्ती स्पर्धेला फार मोठं स्थान आहे. अर्थव्यवस्थेत मालाचा खप हा वाढवायचा असतो मला तर मालाची ठरती त्या वकिलाने दुटप्पी भूमिका घेतली तर चार अशिलांचं वैयक्तिक नुकसान होईल आणि त्या एखाद्या वृत्तपत्राने लोक शिक्षणाच्या मूळ भूमिका सोडली तर बेलाम पण चालवला जाणार असतो. आकाशवाणी दूषित दोन प्रसार माध्यम लोक शिक्षण प्रबोधन हे दोन वरदान ठरतात आणि सभोवतालच्या प्रत्यक्ष दृष्ट्या हे आपल्याला ठरतात आणि शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या प्रश्नासंबंधीच्या संस्थेचे कोणते प्रयत्न चालू आहेत याची कल्पना येऊ शकते. त्या दृष्टीने प्रसार माध्यमाचे कार्यक्रम जास्तीत जास्त परिणाम करून ठेवण्याची अपेक्षा असते. आजच्या काळात विज्ञानाकडे पाठ फिरू शकणार नाही तर विज्ञान हे आजच्या समाज जीवनाची एक मूलभूत शक्ती आहे आणि तिचा उपयोग हा प्रसार माध्यमांच्या सहाय्याने आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर उद्योगधंदे शिक्षण सरकार हे नागरिकांना मिळालेले असतात. नाशिक गोंधळ करताना नियोजन असेल तर शासकीय विचारांचा भाग मांडला गेला पाहिजे. नंतर पाहणार आहे आपण लांच निबंध लांच. इंग्रज हल्ली लोक आहेत ते हिंदू सणात राज्य करतात. सामान्यतः इकडील लोकांपेक्षा शहाणे आणि विद्वान माहितीगार आणि निष्ठपटी आहे. शेकडो पास सुमारणा ते अत्यंत वाईट असतात असं चांगले असतात. मनुष्य त्यास दोन आहे किंवा कितीही काम केलं तरी थोडेच करतील याचा पाठिंबा डोळ्यात असतात. आता माझं जेव्हा शिपाई नाही साहेबांना सांगा तेव्हा सावकार एक वेळ खर्च करून साहेबांकडून आला असतात तर तो पुन्हा जाईल त्याची दात मागणार नाही. जर नाही जर फिर्याद करेल तर साहेबराव म्हणतात अंमलदारावर हा फिर्याद करतो त्याची शपथ घ्या बसून ठेवा तिकडे शोभा करा मूठ सांगतो आणि अशा प्रकारे लिलाव होईपर्यंत खर्च करतो. शेवटी रुपये आले की लवकर पदरी पडत नाही नाजार फाडतो जाऊ द्या. पहिल्या तारखेस 40 रुपये खर्च होते आणि सावकार म्हणाले हा रुपये नाही आले तर बुडाले तर बुडाले असं कुळ काही पैसे नव्हते. खोड मौली मात्र आनंद मागून घेतात. प्रस्तुत निबंध जो आहे तो लोकहितवादींचा आहे आणि त्याच्यामध्ये लांचखान या दुर्गुणांची चिकित्सा ही प्रामुख्याने केलेली आहे. इंग्रजांची राजवट सुरू झाली ते इंग्रजी राज्यकर्त्यांनी राज्यकारभार करण्यासाठी भारतातल्या लोकांची मदत घ्यावी आणि लाच घेत प्रजेकडून लाच घेत आणि लोकांबद्दल लोकहितांचे काम हे आधीच कौतूहल मत असत. शहाणे ईश्वराला भिडणारे असू शकतात. इंग्रजांना त्यांची परीक्षा करता येत नाही ते सरसकट नेमणुका करतात आणि वाईट लोक अधिकारावर येतात. लाचखाणी या प्रवृत्तीमध्ये ईश्वर आज्ञा न पाळणे ईश्वराला न भिणे हे कारण आहे आणि प्रवृत्ती नष्ट होतात. तर स्वभाव बदलला तर गोष्ट वाईट असले तर लोकवादींचं म्हणणं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या परिच्छेदात लोकहितवादाने सरकारी अधिकाऱ्यांमध्ये चपराशापासून विशिष्ट अधिकाऱ्यांबाबत सरकार हे करतात. यावर इंग्रज जाणारे विद्वान किंवा विचारशील लोक हे लोक अधिकाऱ्यांवर ठेवावे लोक आधी म्हणतात आणि त्याचबरोबर शाश्वत अब्रू प्रतिष्ठा ही फार महत्वाची आहे लोकवादींनी केलेला आहे. अधिक अध्ययनासाठी जो प्रश्न आहे ते तुम्ही वाचा घरी. स्फुटलेखन जे आहे त्याबद्दल आपण बोलूया की स्फुटलेखन म्हणजे काय. तर स्फुटलेखन म्हणजे टिळकांच्या संपादकीय कारकीर्दीतील पहिला जे संभालेख आहे ते आपण लोकलेख सापडतात नामत्याने त्यांना स्फुटलेखन आढळत. निवडक लेखकांनी त्याने स्फुट हे पुस्तक रूपाने प्रकाशित केले आहे. त्यानुसार निवडक जे लेखांचे स्फुटलेखक आहे ते स्फुटलेखन ही ललित माहितीपर अस्वादात्मक असे तीन प्रकारात येतात. स्फुटलेखन हे घाई गर्दीने करावे असे लेखन आहे.
वृत्तपत्राची डेडलाईन लेखकाला पाळावी लागते. त्यात जास्त शब्दमर्यादेचे बंधन आहे. स्फुट ही ललित लेखाने वाहिलेली आहे. स्फुट ही रंगमंच, चित्रकला, शिल्पकला, संगीत ह्याच्यावर आहे. दररोज करावी लागते. वृत्तपत्रातील लेखन अल्पजीवी किंवा तत्कालीन स्वरूपाचं असतं. वृत्तपत्रीय लेखकातून या अंगभूत मर्यादा एखाद्या स्फुट लेखकांच्या सदरातील मजकुराच्या ताजेपणामुळे, वेगळेपणामुळे वाचकांचं लक्ष जे आहे ते वेधून घेतो. अलीकडच्या काळात प्रदीप कर्णिक इत्यादी लेखन केलेलं आहे. आवडीच्या एखाद्या ज्ञानक्षेत्रात रमणारा, सूक्ष्म अभ्यास करणारा असावा लागतो. त्याचबरोबर आज भविष्यात घडण्याचे वेळ हे सगळ्यांना अर्थ वाचकांना उलगडून सांगू शकेल असा स्फुट लेखक असतो. स्फुट लेखन हे वृत्तपत्री लेखकाचा भाग असला तरी स्फुट लेखन हे व्यक्तीच्या शैलीप्रमाणे, त्यांच्या व्यक्तीप्रमाणे स्वरूप असतं. आणि मराठीत काही नामवंत पत्रकार असतात. चिरीला पेटलो आहे, वेळ लागली नाही तर ठिकाण चिन्मयीला घरात घेऊ शकतो. आतापर्यंत मी कानडला केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. आणि चिन्मया चिन्मयीच्या जवळ प्रवेश प्रामुख्याने कवितेला आहे की नाजूक प्रपंच माझ्या डोक्याला थाटला गेलेला आहे. आणि अवती भोवती माझी पुस्तक बाहुल्या फ्लावर व्हाईट्स म्हणलेलं आहे. प्रथम मी दार खिडक्या बंद करून टाकलेले आहे. आणि विक्टोरियन यज मधील आहे. मेलबर्न आणि लंडनला प्रामुख्याने शोभा ही केलेली आहे. आणि त्याचबरोबर संध्याकाळी बाळूवैद्याला आणि त्यांनी हे केल्यानंतर कशी होते, काय होतं या संदर्भात केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला माझ्या अंगणात चिन्ह्यांची पिन्ने हळू पाय टाका बिलकुल मिळून जाते. तृणकोटा चिन्ह्यांची गेली आणि गौतमपूर हे प्रामुख्याने केलेलं आहे. प्रेमाचा दिवस जो आहे निरजा व्हॅलेंटाईन डे या निमित्ताने स्फुट अभ्यासणार आहोत की प्रेम आणि जन्म या मृत्यूमध्ये जो प्रामुख्याने मानवी नाता संबंध दृढ करणारा आहे त्या आईच्या मायेतून भावा बहिणीला निमित्त दिलेला आहे. आणि या केलेला आहे.